माझं नाव कडोबा आनंद वानखेडे, माझ्या वडिलांचं आनंद तुकाराम वानखेडे यांच्या नावावर घरकुल होतं शासनाने दिलेलं आणि राष्ट्रीय महामार्ग तिथून राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असताना हातनी ते दुधा 753 MM आमचं घर बेकायदेशीर तोडण्यात आलं आणि कॉन्ट्रॅक्टदाराकडून आम्हाला फक्त आश्वासनच देण्यात आलं की तुम्हाला न्याय मिळेल आणि आम्हाला आजपर्यंत सलग तीन वर्ष झाले कोणत्याही न्याय मिळालेलं नाही आहे. त्याकरिता आम्ही सदर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण तोडणार नाही.